नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा डॅनम ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील एक महत्त्वपूर्ण घटक, त्याचं नाव आहे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती हा घटक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त असा घटक आहे. अगदी आपण पाचवीपासून कोणत्याही एम पी एस सीपर्यंतच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा शब्दांच्या जाती हा घटक मराठी व्याकरणातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या घटकावर खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आज आपण शब्दांच्या जाती या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता बघा, शब्दांच्या मुख्य जाती, शब्दांच्या मुख्यतः दोन जाती आहेत. बघा, शब्दांच्या मुख्य जाती कोणत्या व त्या किती जाती आहेत, तर शब्दांच्या मुख्य दोन जाती आहेत. एक आहे विकारी आणि दुसरी आहे अविकारी. अशा प्रकारच्या दोन जाती आहेत शब्दांच्या. आता तर विकारी पहिली आहे आणि दुसरी अविकारी आहे. पहिली विकारी, विकारी जात शब्द म्हणजे किंवा विकारी जात म्हणजे कोणती जात, बघा, जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रूपात बहुधा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो त्यांना विकारी असे म्हणतात. उदाहरणार्थ मनुष्य, ती, हसला इत्यादी असे विकारी काही शब्द आहेत. आता शब्दांचा मुख्य जातीतला दुसरा प्रकार म्हणजे अविकारी शब्द. अविकारी शब्द, अविकारी शब्द म्हणजे काय, बघा, ज्या शब्दांच्या वाक्यात केव्हाही कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो त्यांना अविकारी शब्द म्हणतात. उदाहरणार्थ हळू, तर, परंतु इत्यादी अशा प्रकारचे विकारी व अविकारी शब्दांची किंवा विकारी जातींची उदाहरणे आपण आता पाहिलेली आहेत. आता आपण आपल्या मुख्य घटकाकडे वळूया. त्याचं नाव आहे शब्दांची कार्य आठ आहेत. शब्दांची कार्य म्हणजेच शब्दांच्या जाती आठ आहेत. पहिली आहे शब्दांच्या, बघा, जाती आठ आहेत. पहिली आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. ह्या चार जाती म्हणजेच विकारी जाती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व राहिलेल्या पाचपासून आठपर्यंतच्या म्हणजे क्रियाविशेषण हवे, शब्दयोगी हवे, उभयान्वयी हवे, केवल प्रयोगी हवे, ह्या चार जाती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहूयात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या जातींविषयी माहिती आपण पाहूयात. बघा, यांपैकी पहिल्या चार जाती विकारी शब्दांच्या असून पुढच्या चार जाती अविकारी शब्दांच्या आहेत. आता पहा, विकारी शब्दांच्या जाती कोणकोणत्या इथं दिलेल्या आहे. बघा, विकारी शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या चार जाती आहेत. त्या विकारी शब्दांच्या जाती आहेत. आता पहा पुढे. आता बघा, विकारी शब्दांच्या जातीतील पहिली जात आहे नाम. नाम म्हणजे काय, बघा, नाम म्हणजे कोणत्याही वस्तूला दिलेले नाव. नाव म्हणजे कोणत्याही वस्तूला दिलेले नाव. नाव पाहिजे, काल्पनिक असो वा वास्तविक, पण कोणत्याही वस्तूला ते नाव दिलेले पाहिजे. नामाचे मुख्य तीन प्रकार असतात, सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. भाववाचक नामाला धर्मीवाचक नाम असे सुद्धा म्हटले जाते. आता बघा, नामाचे पाच, खरं तर नामाचे पाच प्रकार आहेत व ते कशा प्रकार आहेत मी तुम्हाला सांगतो. आता पहा, बघा, विशेष नाम पहिला आहे, दुसरा भाववाचक, समूहवाचक, पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम आणि सामान्य. अशा प्रकारचे 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे हे पाच प्रकार आहेत. आता त्यातला आपण सामान्य नाम पाहूयात. प्रथम आपण सामान्य नाम काय आहे ते समजून घेऊयात. पहा, जे नाम एका जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडते ते सामान्य नाम. काय म्हटले मी परत एकदा वाचतो, लक्षात घ्या, जे नाम एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडते ते सामान्य नाम असते. उदाहरणार्थ काय दिले बघा त्यांनी, पर्वत, मुलगी, घर, शाळा, फळ, फूल, गाय, घोडा, टेबल, खुर्ची. सामान्य नाम म्हणजे कशा प्रकारचे असते मी तुम्हाला सांगतो. पहा, सामान्यतः म्हणजे सर्वांसाठी समान असलेली. आता पर्वत जर आपण पाहिली, पर्वत एक पर्वत आहे का, नाही, पर्वत अनेक आहेत. म्हणजे बघा, अनेक आहेत. उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्ट असेल, करसोबा अशा वेगवेगळ्या प्रकारची पर्वत या जगामध्ये आहेत. म्हणून
पण ते एक सामान्य आहे. पर्वत या नावाने ते समान धर्मतांचं गुण दर्शवतो म्हणून सामान्य नाम आहे. परत आहे मुलगी, घर, शाळा, फळ, फूल, गाय, घोडा, टेबल, खुर्ची यांच्यासाठी या उदाहरणासाठी तो गुण समान सामान्य नाम हा धर्म लागू होतो. आता पुढचा नामाचा प्रकार आहे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय बघा, जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते ते विशेष नाम असते. पहा विशेष नाम जे नाम एकाच जातीच्या व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते ते विशेष नाम. विशेष नाम म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहूयात. आता पहा सलोख, स्नेहल, हिमालय, गंगा, कपिला हे जे विशेष नाम आपण जर हे नीट वाचले तर आपल्याला एक अंदाज येतो की हे एका विशिष्ट व्यक्तीचे, प्राण्याचं किंवा वस्तूचं नाव आहे. आता सलोक हे नक्कीच व्यक्तीचे, व्यक्तीतला मुलाचं नाव आहे. स्नेहल मुलीचं आहे. हिमालय आता पर्वत आहे. आता हिमालय हे विशेष नाम का झालं, कारण हिमालय ही हा एकमेव एक पर्वत आहे. बरोबर आहे, हिमालय हा एकमेव एक पर्वत आहे आणि तो विशेष आहे, त्यामुळे विशेष नाम दिलेलं आहे. मी तुम्हाला एक सांगतो, गंगा ही एक नदी आहे हे वाक्य दिलं. यातलं सामान्य नाम कोणतं तर नदी, कारण नद्या अनेक असतात, आणि विशेष नाम कोणतं तर गंगा. विशेष नाम कोणतं तर गंगा, म्हणून विशेष नाम आणि सामान्य नाम तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो आणि पुढे जातो. आता बहुवाचक नाम पहा. बहुवाचक नाम बघा, ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणाचा, भावाचा किंवा धर्माचा बोध होतो ते बहुवाचक नाम असते. बहुवाचक नाम कोणते असते बघा, ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थांमधील गुणांचा, भावाचा किंवा धर्माचा बोध होतो ते बहुवाचक नाम असते. उदाहरणार्थ आपण बहुवाचक नामाचे उदाहरण पाहूयात. पहिलं उदाहरण आहे प्रामाणिकपणा, गोडी, धूर्तपणा, शौर्य, निर्भयता, कारुण्य इत्यादी भावाचक नामाची उदाहरणं आहेत. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर फिलिंग्स सॅड, हॅप्पी, हंग्री अशा प्रकारचे ज्या फिलिंग्स असतात, फील आपल्या मनातल्या ज्या फिलिंग्स असतात त्या भावाचक नामात दर्शवल्या जातात. आता पाहूयात आपण. पहा आता इथं स्वाध्याय दिलेला आहे, 2 मिनटं स्वाध्याय दिलेला आहे. आता हा स्वाध्याय आपणास सोडवायचा आहे. यातली मी 4 मधील 2 उदाहरणं सोडून दावतो. पहिली 2 सोडून दाखवितो, 3, 3 आणि 4 उदाहरण तुम्ही सोडवून कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. पहा सलोक पुस्तकां, सलोक हे काय झालं, विशेष नाम झालं. शेतकरी जमीन नांगरतात. आता बघा हित काय म्हणले, पण आपल्याला नामे शोधा लिहिले. बरोबर आहे नाही, मग पहिलं वाक्य काय, सलोक पुस्तक. पहिलं वाक्य काय आहे, सलोक पुस्तक. आणि यातलं सलोक एक नाम झालं, पुस्तक एक नाम झालं, आणि हे काय झालं, क्रियापद. पहिल्या वाक्यात 2 झाली. दुसऱ्या वाक्यात बघा, शेतकरी जमीन नांगरतात. यात शेतकरी झालं आणि जमीन झालेलं आहे. अशा प्रकारचे जे ह्यातली नामे शोधलेले आहेत आपण 3-4 तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. चला तर आपण पुढे जाऊयात. बघा आता नाम आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आता बघा विकारी शब्दांच्या जातीमध्ये सर्वनाम हा नाम विकारी शब्दांच्या जातीतला दुसरा प्रकार आहे. सर्वनाम म्हणजे काय बघा स्वतःचा अर्थ असा काही विशेष अर्थ नसून सर्व नामांच्या बद्दल उपयोगात येणारा जो विकारी शब्द त्या सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे जी नामांची पुनरावृत्ती होत असते ती नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य असते. म्हणजे बघा मी असं म्हणलं, राजू खूप हुशार मुलगा आहे, राजू दररोज इकडे जातो, राजू दररोज तिकडे जातो, राजू तिकडून येतो, राजू इकडून जातो, असं सारखं राजू राजू नाव घेतल्यानंतर आपल्याला ते जो संवाद आहे, जो कन्वर्सेशन आहे, जी माहिती आहे ती आपल्याला चांगली वाटणार नाही. म्हणून जर आपण आपण असं म्हटलं, राजू खूप हुशार मुलगा आहे, तो मुंबईवरून पुण्यात आला, नंतर तो पुण्याहून मुंबईला गेला कारण त्याचं काम थोडं राहिलं होतं, असं जर आपण म्हटलं तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप चांगलं भाषा वापरल्यासारखी वाटते. त्यामुळे सर्वनामाचा हा एक आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा उपयोग आहे असं आपण म्हणूयात आणि पुढे जाऊयात. सर्वनामाचे अर्थ
अर्थदृष्ट्या प्रकार सहा आहेत. सर्वनामाचे प्रकार किती आहेत? सहा. बघा, पहिलं आहे पुरुषवाचक. पहिलं कोणतं आहे? पुरुषवाचक आहे. दुसरं आहे दर्शक. तिसरं आहे संबंधी. चौथं आहे प्रश्नार्थक. सहावं आहे, सॉरी, पाचवं आहे सामान्य किंवा अनिश्चित. आणि सहावं आहे आत्मवाचक. अशा प्रकारचे सहा प्रकार सर्वनामाचे आहेत. हे सर्व प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आता बघा, मराठीत एकंदर किंवा एकूण मूळ सर्वनामे किती आहेत? जर असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला तर सांगायचं, मराठीत एकंदर सर्वनामे किंवा मूळ सर्वनामे हे किती आहेत? नऊ आहेत. एकंदर सर्वनामे किंवा मूळ सर्वनामे हे मराठीमध्ये नऊ आहेत. मग ते कोणते आहेत? मी आहे, तू आहे, तो आहे, हा आहे, जो, कोण, काय, आपण, स्वतः, अशा प्रकारची ही नऊ सर्वनामे मूळ सर्वनामे म्हणून वापरण्यात आलेली आहेत. आता पाहूया, पुढे जाऊयात आपण. पहिला प्रकार पाहूयात, पुरुषवाचक सर्वनामे. पहिला कोणता? पुरुषवाचक सर्वनाम. आता पहा, सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम या प्रकाराचे सुद्धा तीन उपप्रकार पडतात. ते कोणकोणते? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? पहा, बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेली सर्वनामे म्हणजे काय असतात? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतात. उदाहरणार्थ बघा, मी, आम्ही, आपण, स्वतः व त्यांची विभक्ती प्रत्यय. प्रथम पुरुषवाचक बोल म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेली सर्वनाम. म्हणजे समजा तुम्ही आणि तुमचा मित्र दोघंजण बोलत आहात, तर तुमच्या दोघांमधील जो संवाद असतो, जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा तुम्ही, आपण, आम्ही अशा प्रकारची सर्वनाम वापरतो, तेव्हा ती काय असतात? स्वतःविषयी वापरली सर्वनाम हे नेहमी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतात. आता पहा, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? पहा, बोलणारी व्यक्ती. आता पहा, बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते, बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते त्यांच्याविषयी वापरलेली सर्वनामे. म्हणजे तुम्ही, मी ज्याप्रमाणे मग असे उदाहरण दिलं त्याप्रमाणे तुम्ही आणि तुमचे मित्र बोलत असाल, तुम्ही स्वतःविषयी वापरलेली सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषवाचक, आणि तुम्ही पुढच्या मित्राविषयी वापरलेली जी सर्वनामे असतात ती सर्वनामे म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे तू, तुम्ही, आपण, स्वतः व त्यांची विभक्ती प्रत्यय. द्वितीय पुरुष सर्वनाम, प्रथम पुरुष सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखणं खूप सोपं आहे. बघा, आता आपण पाहूया तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता बोलणारी व्यक्ती ज्यांच्याविषयी बोलते त्यांच्याविषयी वापरले सर्वनाम आहे, परंतु तृतीय पुरुषवाचक सर्वनाममध्ये बोलणारी व्यक्तींच्याविषयी बोलते ती व्यक्ती त्यांच्यासमोर नसते. म्हणजे पहा, उदाहरणार्थ तो आजारी होता, त्याला खूप गर्व झाला आहे, ती खूप सुंदर मुलगी होती. म्हणजे बघा, तो, ती, ते, त्या, ती व त्यांची विभक्ती प्रत्यय ही नेहमी तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात. आता आपण पाहूयात पुढचा प्रकार म्हणजे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? पहा, विशेषतः वस्तू जवळ असल्यास लिंगभेदाप्रमाणे हा, ही, हे, ह्या ही सर्वनामे वापरतो, पण वस्तू दूर असल्यास तो, ती, ते, त्या ही सर्वनामे वापरतो. ही सर्वनामे वापरताना आपण हे पदार्थ दर्शवितो किंवा दाखवितो, म्हणून त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतो. आता आम्ही दर्शक सर्वनामे शोधण्याची एक जुनून ट्रिक तुम्हाला सांगत आहे. बघा, दर्शक म्हणजे दर्शवणारे. आपण जेव्हा एखादी गोष्ट, वस्तू दर्शवित असतो व ती दर्शवण्यासाठी आपण जी सर्वनामां वापरतो त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता मी तुम्हाला दर्शक सर्वनामाचं एक उदाहरण सांगतो. पहा, ही सुंदर मुलगी आहे, ही सुंदर मुलगी आहे, आपण ती दर्शवली, जगून काय सुंदर आहे, त्या मुलीकडे बोट दाखवून आपण दर्शवले की ही सुंदर मुलगी आहे, म्हणून ही, हे सर्वनाम आहे ना, हे दर्शक सर्वनाम आहे. खूप सोपं आहे दर्शक सर्वनाम. तुम्ही जर हा व्हिडिओ बारकाईने जर पाहिला तर तुम्हाला दर्शक सर्वनाम समजून जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे दर्शक सर्वनामात कोणती विशेषणे येतात?
सॉरी कोण सॉरी कोणते सर्वनाम येतात ते म्हणजे हा ही हे ह्या ही सर्वनाम दर्शक सर्वनाममध्ये येतात. ओके आता आपण पाहूयात संबंधी सर्वनामे. संबंधी सर्वनामे काय असतात बघा, जो जी जे ज्या ह्या सर्वनामांचा संबंध त्याच वाक्यात पुढे येणाऱ्या तो ती ते त्या या दर्शक सर्वनामाशी असतो म्हणून जो जी जे ज्या या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. बघा उदाहरणार्थ जो अभ्यास करतो तो परीक्षेत पास होतो, जे चकाकते ते सारे सोने नसते, जी कविता लिहिते ती कवयित्री होते. म्हणजे आपण जर या सर्व वाक्यांचा या सर्व वाक्यांचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला या वाक्यांमध्ये एक दिसेल की जो तो जे ते जी ती अशा प्रकारची सर्वनाम आलेली दिसत आहेत. म्हणून जो तो जी ती जे ते म्हणजे जो जी जे ज्या यांपैकी एक सर्वनाम त्या वाक्यात आलेलं आहे, त्यामुळे ते वाक्य कशाचं आहे किंवा त्या वाक्यातलं सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे तर संबंधी सर्वनाम या प्रकारातलं ते वाक्य आहे. आता पहा, आता संबंधी सर्वनाम झाल्यानंतर पुढचं येतं प्रश्नार्थक सर्वनाम. अतिशय सोपं आहे बघा, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय बघा, वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेली सर्वनामे. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेली सर्वनामे म्हणजे कोणती, कोण काय कोणास कोणाचा कोणी यामुळे प्रश्न विचारता येतो, म्हणून ही जी आहे ती प्रश्नार्थक सर्वनामे होय. उदाहरणार्थ बघा, ह्यांचा वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम वापर कसा केला जातो यात आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ डब्यात काय आहे, सॉरी डब्यात काय आहे म्हणले, डब्यात काय आहे, दरवाजात कोण आहे, हे काम कोणी केले, हे पुस्तक कोणी वाचले, वही कोणास देणार आहेस, अशा प्रकारचे जे असा अशा प्रकारच्या सर्वनामांचा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी जर वापर केला जातो तर ते काय असतं, प्रश्नार्थक सर्वनाम असतं. आता पुढं पाहूयात सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. खूप इम्पॉर्टंट प्रकार आहे सर्वनामाचा हा, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. पहा, प्रश्नार्थक वाक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरलेली कोण कोण कोणास काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल वापरलेली आहेत हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून अशा कोण व काय या सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात. काय म्हणतात, तर अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात. मग आता ह्यांचा वापर वाक्यात कसा केला जातो, या सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामांचा जो वापर आहे तो वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही, तो प्रश्नार्थक सर्वनामामध्ये केला जातो. मग पहा, यांचा वापर जो आहे मग कशा पद्धतीने केला जातो पहा. आता पहा, उदाहरणार्थ मिलापच्या काय म्हटलंय, मिलापच्या पिशवीत काय आहे ते पाहू. उदाहरणार्थ मिलापच्या पिशवीत काय आहे ते पाहू. आता इथे काय आलेलं आहे, काय काय हे सर्वनाम आहे, परंतु हे काय सर्वनाम इथे प्रश्न विचारण्यासाठी केलेलं नसून एक सामान्य सर्वनाम म्हणण्याचा वापर इथे या वाक्यात केलेला आहे. आता पुढचं वाक्य बघा, तुम्ही कोणताही प्रश्न विचारा. तुम्ही कोणताही कोणताही प्रश्न विचारला, स्नेहलचे उत्तर तयार असते, हे पूर्ण वाक्य आहे बघा. आता पाहूयात आंबा कोणी खाल्ला. पुढचं काय आहे, आंबा कोणी खाल्ला, कोणी हा प्रश्न अर्थक सर्वनामाचा वापर इथं केलेला आहे, परंतु प्रश्न विचारण्यासाठी नव्हे तर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणून या वाक्याचा उपयोग केलेला आहे. आंबा कोणी खाल्ला ते माहीत नाही, पूर्ण वाक्य इथे संपलेलं आहे. अशा प्रकारे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे खूप सोपे असतात. आपण जर हा व्हिडिओ बारकाने पाहिला तर तुम्हालाही समजून जाईल. आता पुढचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम काय आहे, आत्मवाचक सर्वनाम. आता बघा, आत्मवाचक सर्वनाम कोणती, आत्मवाचक सर्वनाम स्वतः व स्वतः आपण व नीज कोण आणि आणखी घेतले ह्याचं राहिले पहा, नीज नीज हे सुद्धा एक आत्मवाचक सर्वनाम आहे आणि नीज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. निश्चित जर परीक्षित प्रश्न आला खालीलपैकी निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते, तर त्याचं उत्तर आपल्याला असलेच आहे की नीज. नीज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे.
आता पहा, आत्मवाचक सर्वनाम स्वतः आपण व निज ही सर्वनामे आत्मवाचक सर्वनाम आहे. उदाहरणार्थ मी स्वतः हा अभ्यास करणार, इथे सर्वनाम कोणतं आहे? स्वतः. पण इथं वाक्याचा अर्थ काय दर्शवतो? मी स्वतः अभ्यास करणार म्हणजे माझ्या स्वतः माझ्यासाठी म्हणजे स्वतःसाठी आपण बोललो म्हणून हे आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य झालेलं आहे. बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही, इथे बी स्वतःचा अर्थ बोलतो. म्हणजे स्वतः बोलल्यासारखे इथे होत आहे, स्वतःला बोलल्यासारखे होत आहे. आपले काम आपणच करावे, इथे स्वतः स्वतःला बोलल्यासारखे होत आहे. तुम्ही स्वतः चहा घ्या, त्यांनी स्वतः मेला आपला बोलवले. तुम्ही आपल्या घरी जा, त्यांनी आपले पुस्तक बदलले आहे. अशा प्रकारचे या सगळ्या सर्व वाक्यांचा जर आपण बारकाईने अभ्यास करा, इथे फक्त स्वतःचा असा बोध होत आहे. बरोबर आहे ना? आता पहा, आपण ह्या सर्वनामाचा प्रथम पुरुषवाचक व द्वितीय पुरुषवाचक याप्रमाणे उपयोग करणे व आत्मवाचक याप्रमाणे उपयोग करणे यात फरक आहे. म्हणजे आपण हे जे सर्वनाम आहे याचा प्रथम पुरुषवाचकमध्ये सुद्धा वापर केला जातो, द्वितीय पुरुषवाचक मध्ये सुद्धा वापर केला जातो, आणि आपण या सर्वनामाचा आत्मवाचक सर्वनामामध्ये सुद्धा वापर केला जातो. आता यातला खरा आणि नेमका फरक ट्रिक्सने कसा ओळखायचा ही आपण आता पाहणार आहोत. पहा, यात फरक आहे. जेव्हा ते आम्ही किंवा तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरुषवाचक असते. म्हणजे बघा, आम्ही आलं तर प्रथम, तुम्ही आलं तर द्वितीय पुरुषवाचक, व स्वतः या अर्थाने आल्यास ते आत्मवाचक असते. आता आपण याचा बारकाईने अभ्यास करूयात. पहा, पुरुषवाचक आपण व आत्मवाचक आपण यातील फरक. आता हे या गटात दिले पुरुषवाचक आपण आणि या गटात दिले आत्मवाचक आपण. आता याचा आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत आणि मी तुम्हाला याचा ट्रिक्सने सांगणार आहे कशा प्रकारे आपण ओळखू शकतो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास आणि तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ दररोज घेऊन येत असतो. ओके, आणि आपली आता मराठी व्याकरण सिरीज चालू आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अविकारी म्हणजेच केवळ प्रयोगावे, उभयान्वयावे, क्रियाविशेषण हवे, शब्दयोगावे अशा प्रकारचे अव्यय जे असतात त्यांचा अभ्यास करणार आहोत, आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावा म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण इंग्रजी व्याकरणाची सुद्धा सिरीज चालू केलेली आहे, त्यामुळे काळजी करायची काही चिंता नाही, फक्त तुम्ही आमच्यासोबत राहा. ओके, आता आपण पाहूयात पुरुषवाचक आपण व आत्मवाचक आपण यातील फरक. पुरुषवाचक आपण, पुरुषवाचक आपण यामध्ये बघा, प्रथम व द्वितीय पुरुषीचे येते, आदरार्थी अनेकवचनी येते, तुम्ही व आम्ही याच अर्थी येते, कर्ता व कर्म येऊ शकते, हे पुरुषवाचक आपण मध्ये येतं. आणि आत्मवाचक आपण मध्ये बघा, सर्व पुरुषी येते, दोन्ही वचनी येते, स्वतः याच अर्थी येते दोन. आता आपण स्वाध्याय सोडूयात. आता आपण स्वाध्याय सोडणार आहोत. तर स्वाध्याय कोणता आहे पहा, हा स्वाध्याय आहे, पाहूयात. आता या स्वाध्यायातलं पहिलं वाक्य काय आहे पहा. गमतीदार पोशाख केलेला एक माणूस रिंगणात आला, तो फार ठेंगणा होता. काय म्हणते? खाल्ले वाक्यातील ठळक शब्द नामे आहेत ती सर्वनामे आहेत ते सांगा. खूप सोपं आहे. पहिलं पोशाख जे आहे ते नाम आहे, माणूस नाम आहे, तो हे काय आहे? तो सर्वनाम आहे. आता पाहूया दुसरं वाक्य काय आहे. दुसरं वाक्य बघा, नंतर काही हत्ती रिंगणात आले, ते वर्तुळाकार फिरते, हत्ती नाम आहे, ते हे काय आहे? सर्वनाम आहे. तुम्ही दोन्ही प्रश्नावली सोडून टाकलेली आहेत. आता हे आता तो हे कोणतं आहे, कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे, आणि ते हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचं आहे. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्क समजा. आता आपण विशेषण, आता आपण विशेषण ही शब्दाची जाती पाहणार आहोत. विशेषण ही शब्द जाती पाहणार आहोत. आता विशेषण म्हणजे काय? विशेषणाची व्याख्या इथं दिलेली आहे. आता पहा, विशेषण म्हणजे पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. म्हणजे नामांचा कोणत्या तरी प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्ये दाखविणारा जो विकारी शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात. विशेषणे ही कशाचीही नावे नसतात. विशेषणे एकाकी कधीच येऊ शकत नाहीत.
कधी कधी नाम नसताना विशेषण एकाएकी येते तेव्हा तेच नाम होते. विशेषण हे नामाला जोडून नामाच्या आधी येते. उदाहरणार्थ गरीबास श्रीमंत व्हावेसे वाटते. इथे गरीब हा शब्द नामाप्रमाणे उपयोगात आलेला आहे म्हणून ते विशेषण नसून नामच आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो गरीब. आता गरीब माणूस असं जर आपण म्हटलं तर गरीब हे विशेषण होणार आहे. बघा आता मी तुम्हाला का सांगतो इथे गरीब माणूस. गरीब माणूस असं जर मी म्हटलं तर इथे गरीब जे आहे ना गरीब हे विशेषण होणार आहे. का विशेषण होणार आहे बघा मी तुम्हाला सांगतो दोन मिनटा. आता पहा गरीबास. आता इथं तिथं गरीब मी तुम्हाला उदाहरण काय सांगितलं गरीब माणूस यातलं गरीबास होतं. पण इथे काय होतं पहा गरीब इथे होतं गरीबास. दोन मिनटा गरीबास गरीबास श्रीमंत व्हावेला व्हावेसे लागते वाटते. गरीबास या शब्दात विभक्ती प्रत्यय आलेला आहे त्यामुळे स हा विभक्ती प्रत्यय आहे त्यामुळे हे विशेषण होऊ शकत नाही. आता पहा विशेषणाचे चार विशेषणे चार प्रकारचे असतात. गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सर्वनामिक विशेषण व धातुसाधित विशेषण. त्याचप्रमाणे अधिविशेषण व विधिविशेषण सुद्धा असते. अधिविशेषण व विधिविशेषण म्हणजे काय तर पहा विशेषाच्या पूर्वी जर विशेषण आले तर ते अधिविशेषण होते व विशेषानंतर जर विशेषण आले तर ते विधिविशेषण होते. म्हणजे पहा मराठी वाक्यामध्ये पुष्कळ वेळा विशेषण नामाच्या पूर्वी येते. या वाक्याच्या पूर्वी येणाऱ्या विशेषणास नुसते विशेषण किंवा अधिविशेषण म्हणतात. पण नामाचे नंतर विधेयाची पूर्तता करण्यासाठी येणाऱ्या विशेषणास विधिविशेषण म्हणतात. उदाहरणार्थ पहा पण मुलगी हुशार आहे. इथे हुशार हे विधिविशेषण आहे कारण आपण हुशार कोणाला कोणास म्हटलंय तर मुलीला म्हटलंय आणि मुलगी हे काय आहे विशेष आहे. मुलगी हे काय विशेष आहे त्यामुळे ते हुशार हे विधिविशेषण आहे. आता पुढे पाहूयात विशेषणावर विशेष जोर देण्याची आवश्यकता असल्यास विशेषणे नामाच्या नंतर येतात. पहा काय म्हटले विशेषणावर विशेष जोर देण्याची आवश्यकता जर पडली तर विशेषण हे नामाच्या नंतर येऊ शकतात. आता मी असं म्हणतो आता वरीलच वाक्य बघा पण मुलगी हुशार आहे हे आपण असं म्हटलं पण हुशार मुलगी आहे जर असं म्हटलं तर हे अधिविशेषण झालं. आता हे ते दुसऱ्या वाक्यात असंच म्हटलेलं आहे पहा हुशार मुलगी लक्ष देऊन अभ्यास करते. हुशार मुलगी लक्ष देऊन अभ्यास करते. इथे हुशार हे विशेषण आहे आणि मुलगी हे विशेष आहे लक्ष देऊन अभ्यास करते. येथे हुशार हे अधिविशेषण आहे. खूप सोपं आहे अधिविशेषण आणि विधिविशेषण. आपला हा टॉपिक कव्हर झालेला आहे अधिविशेषण व विधिविशेषण. आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय पहा नामांचे गुण किंवा विशेष दाखवणाऱ्या अशा विशेषणांना गुणवाचक विशेषणे म्हणतात. उदाहरणार्थ चांगला मुलगा पांढरी टोपी कडू कारले पिवळी केळी. चांगला पांढरी कडू पिवळी हे विशेषणे त्यांच्या पुढे येणारी नामे कशा प्रकारची आहेत हे सांगतात. गुणवाचक विशेष म्हणजे कोणत्याही विशेषाबद्दल जो त्याचा विशिष्ट गुण आहे तो सांगतो किंवा दाखवतो त्यास गुणवाचक विशेषणे असे म्हटले जाते. आता मुलगा मुलाचा गुण कसा आहे चांगला आहे पांढरी टोपी कशी आहे पांढरी कारले कडू आहे केळी पिवळी आहे. म्हणजे केळीबद्दल कारलेबद्दल टोपीबद्दल मुलाबद्दल काहीतरी गुण दाखवतोय. म्हणजे विशेषाबद्दल काहीतरी गुण दाखवणाऱ्या विशेषणास गुणवाचक विशेषण असे म्हटले जाते. आता पाहूयात संख्यावाचक विशेषण. ही विशेषणे नामाची संख्या दर्शवतात. संख्या तीन प्रकारच्या असतात. पहिले आहे गणनावाचक संख्या विशेषण दुसरे आहे क्रमवाचक संख्या विशेषण तिसरे आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आता पहा गणनावाचक संख्या विशेषण. काही गणनावाचक संख्या विशेषणे निश्चित संख्या अनिश्चित संख्या किंवा परिणामही दाखवतात. गणनावाचक संख्या विशेषणामध्ये बघा संख्या निश्चित संख्या. निश्चित संख्या म्हणजे एक दोन अशा प्रकारच्या निश्चित संख्या. अनिश्चित संख्या किंवा परिणामही दाखवतात. आता बघा उदाहरणार्थ 20 मुले. 20 ही काय निश्चित संख्या आहे. 25 पुस्तके निश्चित संख्या आहे. 25 10 फळे 5 पाने यात 20 25 10 5 ही निश्चित संख्या होय. आता बघा मी म्हणतो काही मुले
थोडे तांदूळ, पुष्कळ मुंग्या, यात काही, थोडी, पुष्कळ ही अनिश्चित संख्या होय. आता आपण हे अनिश्चित संख्या निश्चित संख्या बघा. एक ते शंभर म्हणजे नैसर्गिक संख्या कशा असतात, निश्चित संख्या असतात. काही, थोडे, पुष्कळी, यात काही, थोडे, पुष्कळ हे अनिश्चित संख्या. म्हणजे आपण व्यवहारात वापर करताना काही, थोडे अशा प्रकारचे शब्द वापरतो त्यांना अनिश्चित संख्या असे म्हटले जाते. आता पाहूयात गणनावाचक संख्याविषयी आपलं झालेलं आहे. आता पाहूयात क्रमवाचक संख्याविशेषण. क्रमवाचक संख्याविशेषण म्हणजे काय बघा, यात वस्तूंचा क्रम दाखवलेला असतो. उदाहरणार्थ पहिला क्रमांक, चौथा मुलगा, आठवा बाग, यात पहिला, चौथा, आठवा ही क्रमवाचक संख्याविशेषण होय. म्हणजे बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा प्रकारचे क्रम असतो, त्याप्रमाणे हा क्रमवाचक संख्याविशेषण असतात. हे संख्यावाचक विशेषण खूप सोपं आहे. आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला नक्की संख्यावाचक विशेषण क्लिअर होऊन जाईल. आता आवृत्तीवाचक संख्याविशेषण म्हणजे काय बघा, यात पट दिलेले असतील. यात पट, आवृत्ती म्हणलं की तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, पट. एक पट, दुप्पट, तिप्पट, पट हा शब्द जर आला तर ते काय, आवृत्तीवाचक संख्याविशेषण. हे याची एक खूप महत्त्वाची चांगली ट्रिक आहे. पट, आवृत्ती म्हणलं की पट. आवृत्तीवाचक संख्याविशेषण विशेषणाची उदाहरणं पाहूयात आपण. दुप्पट मोठा, तिप्पट उंची, दसपट पुस्तके, या दुप्पट, तिप्पट, दसपट ही आवृत्तीवाचक संख्याविशेषणे होय. म्हणजे पट, आवृत्तीवाचक म्हणजे पट. आता पहा संख्यावाचक विशेषण उदाहरणे बघा. इथे अनुक्रमांक दिलेले आहेत. आता इथे अंक दिले आहेत, 1, 2, 3, 4, 5. हे गणनावाचकमध्ये कसे असतात, क्रमवाचकमध्ये कसे असतात व आवृत्तीवाचक म्हणजे मध्ये कसे असतात हे आता आपण पाहूयात. हे आता आपण पाहणार आहोत. आता हा गट झाला गणनावाचकचा, हा झाला क्रमवाचकचा, आणि हा झाला आवृत्ती वाचकचा गट. आता बघा, एक हा अंक गणनावाचकमध्ये एक, दोन हा अंक गणनावाचकमध्ये दोन, म्हणजे निश्चित जो अंक आहे त्याचाच 1, 2, 3, 4, 5 असं पण गणनावाचकमध्ये दिलेलं आहे. आता क्रमवाचक म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं क्रमवाचकमध्ये दिलेलं आहे. आणि आवृत्तीवाचकमध्ये एक पट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाच पाचपट. म्हणजे आवृत्तीवाचक इथली येथील पट पट हा शब्द जो आहे तो कॉमन आला. बघा एक पट म्हणजे सुद्धा पट आहे, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट म्हणजे सुद्धा पट आहे. म्हणजे आवृत्तीवाचक म्हणजे पट. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता पुढं पाहूयात आपण सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय आता पहा. सर्वनामिक विशेषण म्हणजे बघा, सर्वनामापुढे त्याची नामे लगेच आलेली असतात अशी ही सर्वनामे विशेषणे होतात. सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सर्वनामिक विशेषण म्हणतात. टीप हा कागद, ते फळ, ती चिमणी, हा ते, ती ही सर्वनामे वाटतील परंतु ती या ठिकाणी कागद, फळ, चिमणी या नावांची विशेषणे म्हणून आली आहेत. सर्वनाम नामाबद्दल वापरतात, इथे ते नामाबरोबर आहेत हे ध्यानात घ्यावे. आता येते बघ काय म्हटले, सर्वनाम नामाबद्दल वापरतात म्हणजे नाम नामाऐवजी. आता राजू हुशार मुलगा आहे, राजू दररोज अभ्यास करतो, अशा वेळेस राजू हुशार मुलगा आहे तो दररोज अभ्यास करतो म्हणजे नामाऐवजी आपण सर्वनाम वापरतो. पण इथे काय वापरले, इथे काय म्हटलंय की जे नाम आहे नामाबरोबर, विथ द नाऊन नामाबरोबर वापरलेलं आहे, त्यामुळे हे सर्वनामिक विशेषण झालेलं आहे. हा खूप महत्त्वाचा फरक आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ओके, उदाहरणार्थ माझे घर, तुझी शाळा, त्यांचे मित्र, येथे, माझे, तुझी, त्यांचे, हे सर्वनामिक विशेषणे होय. आता धातुसाधित विशेषण म्हणजे काय, धातुसाधित विशेषण म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. धातुसाधित म्हणजे धातूपासून कृदंत रूपे बनतात. धातूपासून काय बनतात, कृदंत रूपे ही बनतात. आता बघा, काही कृदंत रूपांचा वाक्यात विशेषणासारखा उपयोग होतो, त्यांना धातुसाधित विशेषणे म्हणतात. उदाहरणार्थ त्यांचा चेहरा बोलका वाटतो. बोलका म्हणजे बोलण्याची क्रिया होते, बोलका. आम्ही सिंहगडला चालत चालत गेलो, चालणे. कोकिल गात आहे, गाणे. बोलका, बोलका, चालत, गात ही धातुसाधित विशेषणे झाले. यातला मूळ धातू बोल, चाल, गा हेच हे मूळ धातू आहे. टीप काय म्हणते बघा, कृदंत धातूपासून तयार झालेले रूप यालाच कृदंत म्हणतात.
गा धातूपासून गाणे, गाण गाता, गाताना, गाऊन, गाऊन गाणारा अशी कृदंत रूपे तयार होतात. म्हणजे आता बघा बघा आता इथं पहा, बोलका, चालत, गात, यामध्ये धातू मूळ धातू कोणता जर आपलं ओळखायला लावलं तर या गातमध्ये गा मूळ धातू आहे, चालतमध्ये चाल आणि बोल बोलका म्हणजे बोल हे मूळ धातू आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. धातूमध्ये बोलका, चालत, गात, यामध्ये बोलका मध्ये बोल, चालत मध्ये चाल, गातमध्ये गा हे धातू साधित मूळ धातू आहेत आणि बोलका, चालत, गात ही धातू साधित विशेषणे आहेत. अशा पद्धतीने आपला विशेषण हा जाती प्रकार कंप्लीट झालेला आहे. आता आपण क्रियापद याकडे वळणार आहोत. आता बघा, विकारी शब्दांच्या जातीमधील क्रियापद हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. आता आपण पाचवी शिष्यवृत्तीपासूनच आपण तयारी करत आहोत शब्दांच्या जातीची. क्रियापद म्हणजे काय याची तयारी तर आपण आजपासून. क्रियापद क्रियापद म्हणजे काय बघा, क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, क्रियेचा काळ आणि विशेष अर्थ यांचा पूर्ण बोध होतो, तसेच या क्रियावाचक शब्दामुळे वाक्ये पुरी होतात, म्हणून ह्या विकारी शब्दात क्रियापद असे म्हणतात. आता पहा, क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत. सकर्म क्रियापद, संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अकर्म क्रियापद, सहाय्यक क्रियापद, शक्य क्रियापद. ओके, हे सहा प्रकार आहेत. आता आपण यापैकी पहिला प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे सकर्म क्रियापद. सकर्म क्रियापद म्हणजे काय? आता सकर्म क्रियापद किंवा अकर्मक क्रियापद ठरवण्यापूर्वी तुम्हाला कर्ता कर्म ओळखणे गरजेचे असते. कर्ता व कर्म ओळखणे गरजेचे असते. कर्ता कर्म कसा ओळखावा याबद्दल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत आपण छोट्या मोठ्या ट्रिक्सने सकर्म क्रियापद व कर्म क्रियापद कम्प्लीट करूयात. पहा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज किंवा जरूरत असते त्या सकर्म क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, रामू भाजी विकतो. आता विकणारा कोण आहे? रामू. किंवा क्रिया कोणाव करते, विकण्याची क्रिया कोणाव करते? भाजी. हे कर्म झालं. आणि कोण विकतो? रामू. रामू कर्ता झाला, विकण्याची क्रिया कोणावर करते? भाजीवर. म्हणून शब्दावरून भाजी हे कर्म झालं. रामू विकतो या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, त्याला पूर्ण होण्यास भाजी या कर्माची जरुरी असते किंवा आहे, म्हणून विकतो हे सकर्म क्रियापद आहे. आता सकर्म क्रियापदाची काही उदाहरणं खाली दिलेली आहेत. पहा, सकर्म क्रियापदाच्या काही ते उदाहरणं दिलेली आहेत. आता मिलाप चित्र काढतो, सलोक अभ्यास करतो, स्नेहल कविता रचते. वरील तीन वाक्यात अनुक्रमे चित्र, अभ्यास, कविता ही कर्मे असल्याने काढतो, करतो व रचते ही सकर्म क्रियापदे आहेत. आता अकर्म क्रियापद म्हणजे काय? पहा, ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता लागत नाही त्यास अकर्म क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, कावळा ओरडतो, नेहा झोपते, स्नेहा खेळते. वरील वाक्यात ओरडतो कोण? कावळा. म्हणून कावळा करता कर्म नाही. झोपते कोण? नेहा. म्हणून नेहा करता कर्म नाही. व खेळते कोण? स्नेहा. म्हणून स्नेहा करता कर्म नाही. वरील वाक्यात ओरडतो, झोपतो, खेळते ही सकर्म क्रियापदे आहेत. आणि ओरडण्याची, झोपण्याची व खेळण्याची क्रिया दुसऱ्या कोणावरही घडत नाही, या क्रियापदांना कर्माची जरुरी नसते, म्हणून या क्रियापदांना अकर्मक क्रियापदे असे म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यास कर्माची जरूरतच लागत नाही असे म्हणजे अकर्मक क्रियापद. कर्ता कर्म कसं ओळखायचं हे आता व्हिडिओ मी नक्की बनवेन. तो व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ लवकर पोचण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे ही नम्र विनंती, कारण आम्ही तुमच्यासाठी खूप कष्ट घेतो असतो, कारण या कोरोनाच्या काळापासून आपण तुमची मेहनत करत आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला भरभरून सपोर्ट द्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ह्या चॅनलविषयी, ह्या व्हिडिओंविषयी सांगत चला. आता बघा, वरील वाक्यामध्ये ओरडतो, झोपतो, खेळते अकर्म क्रियापदे आहेत. आता आपण पुढे पाहूया संयुक्त किंवा सहाय्यक क्रियापद. संयुक्त व सहाय्यक क्रियापद म्हणजे काय? बघा, कधी कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या रूपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. या दोन्ही क्रियापदांच्या संयोगाने जे क्रियापद तयार होते
त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. तसेच त्या मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून जे दुसरे क्रियापद येते त्याला सहाय्यक क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. आता मुख्य क्रिया दर्शवणारे रूप, तर पहा मुख्य क्रिया दर्शवणारे रूप प्लस सहाय्यक क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. हे संयुक्त क्रियापदाचा आपण फॉर्म्युला थोडा वेळ समजू शकतो. आता मुख्य क्रिया दर्शवणारे रूप अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद असं म्हटलेलं आहे. तर आता बघा उदाहरण काय दिलंय, कावळा झाडावर ओरडत आहे. कावळा झाडावर ओरडत आहे. आता ओरडत आहे ही दोन क्रियापदे इथे आल्यात, म्हणजे कशी आहेत, संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. ओके, हे कसंचं आहे, संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. या वाक्यात ओरडत, ओरडणे हे मुख्य क्रिया दर्शवणारं रूप आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. म्हणून याने संयोग केलेला आहे, म्हणून हे संयुक्त क्रियापदाचे वाक्य आहे. इथे संयुक्त क्रियापदाचा एक बोध होत आहे. आता आपण कृदंत म्हणजे काय ते समजून घेऊयात. कृदंत मुख्य धातूचे रूप अपूर्ण क्रियादर्शक म्हणजे धातूसाधित असून सहाय्यक धातूचे रूप मात्र पूर्ण क्रियादर्शक म्हणजे क्रियापद असते व या दोन्हीमुळे संयुक्त क्रियापद होते. बघा संयुक्त काय होते, या दोन्हीमुळे कृदंतामुळे सहाय्यक क्रियापदामुळे किंवा मुख्य क्रियादर्शनार रूपामुळे किंवा सहाय्यक क्रियापदामुळे संयुक्त क्रियापद तयार होत असते. आता उदाहरण पाहूयात आपण. नेहा गात आहे या वाक्यात गात हे क्रियापद नव्हे, गाया धातूला त हा प्रत्यय लागलेला आहे. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की गात हे ज्या ह्यातला मूळ धातू जो आहे तो गा आहे आणि त ह्याला प्रत्यय लागलेला आहे. असा क्रियावाचक शब्द तयार झाला आहे, पण या गात शब्दाची शब्दाने वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. आता गात, प्रिया गात, या मी बघा काय म्हणलं, प्रिया गात याने काय होते का अर्थ बोध होतोय का, नाही. मी म्हणलं प्रिया गात आहे, अर्थबोध झाला. म्हणून गात हे सुद्धा एक विषय म्हणजे कृदंत आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. जेव्हा गात आहे असं म्हटल्यानंतर वाक्याला अर्थ प्राप्त झाला, त्यामुळे हे संयुक्त क्रियापद येते असं येते सुद्धा तयार होतं. म्हणून मग काय म्हटलं बघा, धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला, आता गात ही क्रिया अपुरी दाखवतो आणि धातूला प्रत्यय लागलेला सुद्धा आहे, म्हणजे काय आहे, धातुसाधित आहे म्हणजेच कृदंत आहे. गा या धातूपासून गात, गाताना, गात, गाऊ, गणारा ही धातुसाधिते तयार होतात. आता आपण पाहूयात प्रयोजक क्रियापद म्हणजे काय. आता प्रयोजक म्हणजे बघा काय, जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतो किंवा करवितो तेव्हा ती क्रिया दाखविणारा क्रियापद हे प्रयोजक क्रियापद असते. आता बघा उदाहरणार्थ, नेहा बहिणीला हसवते. नेहा हसण्याची क्रिया बहिणीकडून करून घेते. या वाक्यात नेहा स्वतः हसत नसून हसण्याची क्रिया बहिणीकडून करविते. तसेच पाडतो, रडवितो, आणवितो, करवितो ही प्रयोजक क्रियापद असते. म्हणजे वितो, थोडक्यात जर वितो जर आले असेल तर ते करून घेतो म्हणायचं, म्हणजे ते प्रयोजक क्रियापद आहे असं म्हणायचं. खूप सोपं आहे प्रयोजक क्रियापद, सर्वच विद्यार्थ्यांना येते. मी अशा 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 करून शक्य क्रियापदाकडे वळतो. शक्य क्रियापद म्हणजे काय बघा, जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आहे असा बोध होतो अशा क्रियापदांना शक्य क्रियापद असे म्हणतात. सामर्थ्य आहे, त्याचं कौशल्य आहे, तो हे करू शकतो, त्यात ती पात्रता आहे म्हणजे शक्य आहे ते त्याचं करण्यासाठी, त्यामुळे शक्य क्रियापदाचा उपयोग होतो. म्हणजे त्या बघा उदाहरणार्थ, त्याला आता खूप चालवते म्हणजे तो सामर्थ्य आहे त्याच्यात चालण्याचं, म्हणून तो चालू शकतो. मला आता दुकानापर्यंत जावं होते. आता मी शक्य क्रियापद ओळखण्याची एक ट्रिक्स सांगतो. जिथे अव हा धातू, जिथे अव हा धातू म्हणजे बघा जावते, इथे म्हणजे जावते हे आहे बरोबर का नाही, इथे अव आलं का नाही किंवा वते, शेवटी जर वते आलं तर ते शक्य म्हणायचं. जावते, करवते, पिववते अशा प्रकारचे वते जर आलं तर ते शक्य क्रियापदाचं वाक्य म्हणायचं. म्हणजे बघा, चालवते व जावते ही शक्य क्रियापदे होय, कारण येथे क्रियेवरून शक्यतेचा किंवा सामर्थ्याचा अर्थ कळत असल्यामुळे क्रिया चालवणारा कोण किंवा जाणारा कोण असे विचारण्याची अपेक्षा नसून चालण्याची किंवा जाण्याची शक्ती असणारे कोण या अर्थाचा प्रश्नानेच अपेक्षित व योग्य उत्तर निघते. बरोबर आहे, होते सामर्थ्य किंवा शक्ती म्हणजे शक्य क्रियापद. आता आपण वळूया स्वाध्यायाकडे. स्वाध्याय काय म्हणतोय पहा, स्वाध्याय काय म्हणतोय, खालील क्रियावाक्यातील क्रियापदे फक्त ओळखा म्हणतोय. तो काय म्हणतोय, खालील वाक्यातील क्रियापदे फक्त ओळखा. पहिलं वाक्य काय आहे, पाऊस पडला, यातलं पडला क्रियापद, वारा वाहतो, वाहतो, वीज चमकते चमकते, मिला पुस्तक वाचतो, नेहा हसते, कोमल बोलते, यातलं
क्रियापदे आपण ओळखलेली आहेत. अशा पद्धतीने आपलं विकारी शब्दांचे विकारी शब्दाचं जे हे कम्प्लीट झालेलं आहे. हा व्हिडिओमध्ये आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या चार शब्दांच्या जाती पाहिल्या. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला कम्प्लीट होत आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वात मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. चला तर परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. सी यू सून, गुड बाय.